या विधेयकामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं मी वाचली आणि ते लक्षात आली का 95% आत्महत्या ह्या मराठ्यांच्या आहे असं मी म्हणत नाही, विधेयक म्हणतं. आणि विधेयकाच्या या संशोधनानंतर अखेरी आमचं म्हणणं नेहमी बरोबर होतं का आरक्षणामुळं कुटुंब सुखी होऊ शकते, शेतकऱ्याच्या प्रश्नामुळं अख्खं गाव आणि देश सुखी होऊ शकते. अजूनही राज्यकर्त्याच्या लक्षात आलं नाही आणि ते लक्षात नाही आलं याचं दुःख आहे. मला वाटते मराठ्याला आरक्षण आता कायदा पारित झाला, त्याचं वेळ काही जाऊ द्यावं आणि जरांगे साहेबांनी आता थोडं आंदोलन मागं घेऊन पुन्हा अभ्यास करून आणि प्लॅनिंग करून समोरचे पावलं टाकले पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजची नीती होती त्या पद्धतीनं आता त्यांनी आपल्या तब्येतीला सांभाळावं आणि तूर्त आंदोलन स्थगित करून या आरक्षणाचं त्यांनी स्वागत करावं अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे. नाही, मला असं वाटतं का सगळे सोयरेचं जी अधिसूचना आपण काढली होती तर त्यामध्ये 6 लाख आक्षेप आलेले आहेत, ते तपासायला नाही म्हटलं तर 15-20 दिवस लागेल आणि ते आक्षेप क्लिअर केल्यानंतर अधिसूचना मान्य होईल आणि ते लागू होणार. याला पण काही काळ द्यावंच लागतं आहे आणि मग त्यांनी सर्व विचार करून 2 पावलं मागं घेऊन पुन्हा लढता येतं. आंदोलन आज थांबवलं म्हणजे उद्या लढता येत नाही असे काही पावबंदी कोणावर नाही आहे. म्हणून माझा एक त्यांचं सवंगळी म्हणून मला विनंती आहे की त्यांनी तब्येतीला जपून सध्या आपला उपोषण थांबवावं अशी त्यांना नम्र विनंती करतो. कारण मराठ्याला आरक्षण जर भेटलं तर ओबीसी आणि मराठा असा वाद आहे तो या राज्यातून थोडा शांत होईल आणि राज्य पुन्हा जातीय तणावातून बाहेर निघेल. ते पण फार महत्त्वाचं आहे, कुठलंही राज्य तणावात विकास करू शकत नाही. म्हणून जरांगे साहेबांनी हे महत्त्वाचं पाऊल उचलणं मला वाटते फार गरजेचं आहे. चिंतन मंथन करावं, 10 अधिक लोकांची चर्चा करावी, चर्चा केल्यानंतर पूर्ण त्यामध्ये 2-3 महिने जर वाट पाहून जर समाधान होत नसेल तर आंदोलन करायला मोकळं आहे. बरेचदा छत्रपतीनं तह करून पुन्हा ठोकला आहे शत्रूले आणि मग तह हा जो आत्ता निर्णय आहे हे थांबून पुन्हा आंदोलन करता येईल ना. त्याच्या काही कमी कमी मला असं वाटतं का सुप्रीम कोर्टानं फेटाळलं म्हणून आता ते स्वीकारलं जाणार नाही अशा निगेटिव्ह भावना घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. हे विरोधक म्हणून बोलत असेल तर हा भाग अलग आहे, परंतु आता जी तयारी सरकारनं केली शिंदे साहेबानं केली ती अतिशय मजबूत केलेली आहे आणि एकनाथजी शिंदेनं छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे. त्याच्यानं त्यांना ते शपथ पूर्णच करावं लागेल, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांची ओळख मिटून जाणार लक्षात घ्या. आणि मग हा सगळा विचार घेऊनच हा जो विधेयक आणला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच विधेयक आलेला आहे. नाही, बिलकुल फसवणूक नाही आहे. मला असं वाटते का जरांगे साहेबांनी कदाचित त्यांना त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या नसेल तर लक्षात आणून घ्यावं. आणि मला असं वाटतं का आंदोलन त्यांना फसवलं असं वाटत असेल तर आत्ता त्यांनी आंदोलन करणं उचित नाही आहे, ही ती वेळ नाही आहे. कारण आता त्यांच्या तब्येतही खालावलं चाललेली आहे. मला असं वाटतं का सगळ्या कार्यकर्त्याचा विचार करून आणि विचार विनिमय करून चिंतन करून स्थगिती देऊन पुन्हा लढता येईल ना, पण आता तब्येत जपणं महत्त्वाचं आहे आणि ते तब्येत जपण्याचं काम जरांगे साहेबांनी करावं असं त्यांना आम्ही नम्र विनंती करतो. भेट घ्यायची गरज तर नाही आहे, पण घ्याले मला काही हरकत नाही. हां, नाही असं काही नाही आहे. कसं आहे वेळ काळ सगळ्या गोष्टी जेव्हा जुळतं ना तेव्हा पाऊस येत असतं, असं मधातच नाही ते गारपीट असते, ते नुकसानकारक असतं. पण हे सगळं जर बरोबर जुळलं तर आम्ही भेट घेऊ. नाही नाही असं नाही आहे, क्युरिटी पिटिशनमध्येच आपण हे दाखल करतो आहे. नव्यानं सगळ्या अहवाल गिवाल तपासूनच आपण तिथं समोर जातो आहे. म्हणजे क्युरिटी पिटिशन वेगळं आणि हे वेगळं असं करून ते जाणार नाही मला माझ्या माहितीनुसार. त्याच्यानं आपणच 50%च्या वर देतो आहे असं नाही. मुख्यमंत्री महोदयानं सांगितलं का सगळ्याच राज्यानं 10-50% मर्यादा ओलांडली आहे. मी तर असंही म्हणतो एक कायदा असाही आणला पाहिजे का 27%हून ओबीसीचं आरक्षण 10% अधिक वाढवलं पाहिजे, 37%नं एक नवीन कायदा आणला पाहिजे, म्हणजे ही पण डोकेदुखी कमी होईल.